संत एकनाथ रंगमंदिराचे काम हे धीम्या गतीने सुरू असून येत्या 6 महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचं राजू वैद्य यांनी सांगितलंय. संत एकनाथ रंगमंदिराची काही महिन्यांपासून धीम्या गतीने काम सुरू आहे. हे कामकाज कलाकारांसोबतच रसिकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी 3 महिन्यात विद्युतीकरण, वातानुकूलित व्यवस्था आणि अग्निशमन व्यवस्था ही कामे पूर्ण होतील असे सांगितले होते. मात्र सद्यस्थिती पाहता अजून 6 महिने तरी रंगमंदिर रसिकांची संस्कृती भूक भागवू शकणार नाही असे कलावंतांना आणि कलाप्रेमींना वाटत आहे. महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती आणि अभियंता यांच्यासोबत शहरातील कलावंतांची यावेळी उपस्थिती होती. रंगमंदिरातील विद्युत वितरण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि अग्निशमन व्यवस्था या 3 गोष्टी येत्या 3 महिन्यात पूर्ण होऊन उर्वरित कामासाठी आणखी 3 महिने लागतील. अजूनपर्यंत सर्व कामकाज पूर्ण होऊन मंदिराचे लोकार्पण होईल. या अनुषंगाने ही कामे जानेवारी पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आता मार्च महिना सरत आला तरीही या कामांना हवी तशी गती आलेली नाही. रंगमंदिराची कामे पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने तरी वाट पाहावी लागणार आहे असे चित्र दिसत आहे. औरंगाबादहून सिद्धेश्वर थोर, AIN News, औरंगाबाद.